अगदी मस्त झालं हे भरलं खारं वांगं, करायला हे अगदी सोपं आहे। चला तर मग कसं बनवलं हे बघूयात। त्यासाठी इथे मी ही वांगी घेतली आहेत, त्याची ही मागची देठं मी थोडीशी काढून टाकली आहेत आणि त्याचे काटेही काढून टाकले आहेत आणि वांगी मी ही पाण्यात ठेवली आहेत। वांगी मी अजून चिरून घेतलेली नाही आहेत। पहिल्यांदा आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत। त्यात आता मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि 1/2 चमचा जिरं ॲड केलं आहे। हे पुन्हा आपण मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे। हे बघा, हा आपला मसाला आता तयार आहे। त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये आता 2 चमचे ऑइल ॲड केले आहे। ऑइल चांगले गरम झाले की त्यात आता आपण मोहरी ॲड करायची। मोहरी चांगली तडतडली की आपण आता त्यात लवंग ॲड करणार आहोत। इथे मी 4 लवंगा घेतलेल्या आहेत, त्या लवंगाही आपण आता तेलात ॲड करायच्या। त्यानंतर आता आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला यात ॲड करायचा आणि हा मसाला आपण 1-3 मिनिट चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। एक 2-3 मिनिट हा तेलावर चांगला परतला की यात आता आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला तेल सुटेपर्यंत 1-3 मिनिटं परतून द्यायचे आहे। त्यानंतर यात आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 1/2 वाटी कूट इथे मी ॲड केलेला आहे। कूट आपल्याला खूप बारीक नाही करायचा आणि खूप जाडसरही नाही ठेवायचा, मध्यम असा कूट आपल्याला हवा आहे। तो या मसाल्याबरोबर व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यात आता आपण 1/2 चमचा हळद ॲड करणार आहोत आणि हळदीबरोबरच यात थोडेसे पाणी ॲड करायचे आणि ही हळद या मसाल्याबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी चिमूटभर हिंगही ॲड केले आहे। पाणी ॲड करून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1-3 मिनिट याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता चांगला परतून घ्यायचा आहे। यात मी थोडेसे पाणी ॲड केले आहे हा मसाला खाल्लं करपू नये म्हणून। पाणी ॲड केल्यावर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण हे तेल सुटेपर्यंत 3-4 मिनिट हा मसाला चांगला तळू द्यायचा आहे। हे बघा, ह्या मसाल्याला आता चांगले तेल सुटायला लागले आहे। तेल सुटेपर्यंत आपण आता ह्या वांग्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण वांगे या मसाल्यात ॲड करणार आहोत त्याच्या 1 मिनिट आधी आपण फक्त याला काप करून घ्यायचे, म्हणजे कांदे अजिबात काळे पडत नाहीत। आता या मसाल्यात हे कांदे ॲड केले की हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। हा मसाला व्यवस्थित ह्या कांद्यांवर कोट झाला पाहिजे। हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे। त्यानंतर आता आपण यात ॲड करणार आहोत पाणी। पाणी आपल्याला वांगे शिजेपर्यंत जेवढे पाणी लागेल तेवढेच यात ॲड करायचे आहे। जर तुम्हाला हे भाजी जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता। इथे मी फक्त वांगे शिजेपर्यंत जेवढे पाणी लागेल तेवढेच ॲड केले आहे। त्यानंतर हे झाकण ठेवून आपण याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। 1-3 मिनिटानंतर हे बघा, याला चांगली उकळी आलेली आहे। यात आता आपण 1 चमचा गोडा मसाला ॲड करायचा। हा मसाला ॲड केल्यानंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे। हा मसाला आता यात व्यवस्थित मिक्स झालेला आहे। त्यानंतर आता आपण यात चवीप्रमाणे मीठही ॲड करायचे। मीठ ॲड केल्यानंतर मीठही पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण हे झाकण ठेवून ही वांगी आता व्यवस्थित शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचे आहे। 4-5 मिनिटानंतर हे बघा, हे वांगे आता आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत। या भाजीला तेलही छान सुटले आहे। हे आता पुन्हा चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे। हे आपली
भरलं खारं वांग्याची भाजी अगदी तयार आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर ही अप्रतिम लागते. कसा वाटला व्हिडिओ मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.